नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, जिल्हा परिषद भरती परीक्षा मित्रांनो लवकरच होणार आहेत. तर पहा, गडचिरोली जिल्हा परिषदला मित्रांनो या ठिकाणी आपला एक विद्यार्थी मित्र काल जाऊन आला आणि त्यांनी जी काही माहिती दिली ही जी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये एकूण अर्ज किती आले, कधीपर्यंत परीक्षा होईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात या ठिकाणी आपण करूयात. तर पहा मित्रांनो, काल आपला एक विद्यार्थी मित्र गडचिरोली जिल्हा परिषदला जाऊन आला आणि गडचिरोली जिल्हा परिषदनं जी काही माहिती मिळाली ती माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा, या ठिकाणी पहा, यस्टरडे म्हणजे काल रात्रीला मला मित्रांनो पहा 12 वाजता जवळपास 11:58 PM म्हणजेच रात्रीला 12 वाजता या विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी मेसेज केलेला आहे. तर पहा काय मेसेज केलं आहे, सर मी गडचिरोली झडकीला गेलो होतो, डाटा भेटला आहे आणि 78,456 फॉर्म आले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जिल्हा परिषदला जी काही गडचिरोली जिल्हा परिषद याला 78,456 फॉर्म आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि या ठिकाणी जे काही परीक्षा आहेत मित्रांनो लवकरच कंडक्ट केल्या जातील अशीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे मित्रांनो जिल्हा परिषदच्या परीक्षा आता या ठिकाणी लवकरच होणार आहे. जसे की मित्रांनो यवतमाळची जिल्हा परिषद आहे, यवतमाळच्या जिल्हा परिषदनं मित्रांनो या ठिकाणी यवतमाळमध्ये 36,000+ फॉर्म आलेले आहेत आणि यवतमाळ जिल्हा परिषद जी काही परीक्षा MKCL घेणार आहे. कोण आहे मित्रांनो, MKCL या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे मित्रांनो बाकीचे जे काही जिल्हा परिषद आता कंपनी निवडीचं काम अंतिम टप्प्यामध्ये असून मित्रांनो लवकरच कंपनीच्या निवड केल्या जाऊन लवकरच परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर मित्रांनो ही होती गुड न्यूज. आता मित्रांनो मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होतो की मित्रांनो परीक्षा या ZP च्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो जेव्हा मी व्हिडिओ बनवला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, परंतु काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमच्याकडे काय सबूत आहे अशा स्वरूपाचे कमेंट्स या ठिकाणी केले होते. तर मित्रांनो असो, तर अशा स्वरूपाची नवीन अपडेट या ठिकाणी जर आल्याच्या नंतर परत तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल. मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदला किती फॉर्म आले, किती जागा आहेत याची माहिती घेणं सध्या चालू आहे. तर मित्रांनो तशी माहिती मिळाल्याच्या नंतर आपण लवकरच त्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवूयात. म्हणजे कुठल्या जिल्हा परिषदमध्ये किती फॉर्म आलेले आहेत, किती जागा आहेत याचीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेणं चालू आहे. तशी माहिती मिळाल्याच्या नंतर व्हिडिओ आपण लवकरच बनवून विद्यार्थ्यांना तशा स्वरूपाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक, कारण की जर तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे जर केला तर लगेच मित्रांनो तुम्हाला रिझल्ट आल्याच्या नंतर नक्की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आनंद होईल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जिल्हा परिषद परीक्षा सप्टेंबरमध्ये जर झाल्या तर ऑक्टोबरच्या आत म्हणजे मित्रांनो परीक्षा ज्यावेळेस तुमच्या संपतील त्यावेळेस मित्रांनो 3 ते 4 दिवसामध्ये तुमची मेरिट लावली जाईल. आणि मित्रांनो पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्हाला जॉईनिंगसुद्धा दिली जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करा. जर मित्रांनो सप्टेंबरच्या शेवटपर्यंत जरी परीक्षा झाल्या तरी मित्रांनो 22 ऑक्टोबरला मित्रांनो या ठिकाणी दिवाळी, तर दिवाळीच्या आतमध्ये मित्रांनो रिझल्ट लावून तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा तुमचं केलं जाणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. आशा करूयात मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत तुम्हाला नक्की यश मिळेल. थँक्यू.